काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर शहरातील सिंधी पत्रकार आणि शिवसेना युवासेना अधिकाऱ्यांवरील कारवाई एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. या दोन्ही गुन्ह्यांनंतर उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांची ठाणे विशेष शाखेत तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उल्हासनगर शहरातील सिंधी पत्रकार किशोर पिंजानी आणि उल्हासनगर युवासेना प्रमुख राजेंद्र उर्फ बाळाश्री खंडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत पत्रकार संघटना आणि शिवसेना ठाकरे गटानं त्यांच्यावर हा आरोप केलाय. या दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर पत्रकार संघटना आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या खोट्या कारवाईमुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब होत असल्याची चर्चा शहरात सुरू होती. उल्हासनगर पोलिसांच्या या कारवाईत वरिष्ठ अधिकारी देखील सामील असल्याचा आरोप शिवसेना नेते धनंजय बोडारे यांनी केला होता. अखेर बुधवारी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांची बदली करण्यात आल्याचे आदेश दिले. कदम यांची ठाणे येथील विशेष शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेत दिलीप फुलपागारे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं आदेशात म्हटलं आहे. स्वप्नील पाटील, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.